10 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत। सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे अमर पाटील आणि दक्षिण सोलापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार, तर सांगोल्यामध्ये दीपक साळुंखे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। अमर पाटील आणि दीपक साळुंखे यांच्यासाठी ठाकरे प्रचार करणार आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी नागपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 6 नोव्हेंबरला राहुल गांधी संविधान संमेलनामध्ये सहभागी होतील अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने स्टार प्रचारकांची घोषणा केलेली आहे आणि यामध्ये पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरांचे बंधू ग्लोबल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचा समावेश करण्यात आलाय। वंचितच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। फोर्स 1 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। नागपूर आणि मुंबईमधील निवासस्थानासह सार्वजनिक कार्यक्रमातही फडणवीसांच्या भोवती फोर्स 1 कमांडो तैनात असतील। ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं अजब विधान उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्षांनी केलंय। उल्हासनगरमधील भाजपचे आमदार आणि उमेदवार कुमार आयलाने यांना स्थानिक साई पक्षाने समर्थन दिले। भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राजू पाटील राजे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची नियुक्ती केली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असं आश्वासन सुद्धा शरद पवार यांनी दिले। बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आज इंदापूरमध्ये असतील अशी माहिती मिळते। शरद पवार आज नाराज नेत्यांच्या भेटी घेणार आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी पवार मैदानामध्ये उतरणार आहेत। मनसेच्या प्रचाराला उद्यापासून सुरुवात होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या डोंबिवलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे। डोंबिवलीच्या PNT या चौकामध्ये प्रचार सभा पार पडणार आहे। काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी प्रचाराला प्रारंभ करणार आहेत। राहुल गांधी आज मनंतवाडी इथल्या गांधी पार्कमध्ये संयुक्त सभेला संबोधित करतील आणि त्यासाठी प्रियंका गांधी 7 नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये असतील। विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असा आरोप उल्हासनगरच्या वंचितचे उमेदवार संजय गुप्ता यांनी केलाय। अर्ज भरण्यापूर्वीच एका महिलेनं संजय गुप्ता यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। मी निवडणूक लढवू नये यासाठी विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचं ते म्हणाले। बोरिवली मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेट्टी यांची समजूत काढण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला, त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती सुद्धा फडणवीसांनी केली, मात्र शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते सनी निमण यांच्या मंधरणीसाठी पुण्यातील त्यांच्या घरी दाखल झाले होते। निमण शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक होते, काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी निमण यांनी प्रयत्न सुद्धा केला। निमण यांनी शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचं काम करावं यासाठी फडणवीस त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। सांगलीच्या शिराळ्यामध्ये बंड थंड करण्यात भाजपला यश आलंय। सम्राट महाडिक यांनी अखेर माघार घेतल्याचं जाहीर केलंय, तर शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा जाहीर झालेला आहे। 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेणार आहे। सोलापूर शहर मध्यचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अनंत जाधव यांची भेट घेतली। सोलापूर शहर मध्यसाठी भाजपकडून अनंत जाधव हे इच्छुक आहेत। भेट घेऊन देवेंद्र कोठे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। पालघर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अमित घोडा हे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत। अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघर मधून उमेदवारी मिळाली आहे। करमाळ्यामध्ये 2 माजी आमदार एकत्र आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांना माजी आमदार जगताप टेटाचा पाठिंबा मिळालाय।
या निमित्ताने मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखालील दोन्ही नेत्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, मात्र यामुळे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या पुढच्या अडचणीत वाढ झाली आहे। वाशिम मधील रिसोड मतदार संघ शिवसेनेला सुटला असून भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली आहे, मात्र भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अनंत देशमुख यांनी उमेदवारी मागे घेतल्यास इतर दोन मतदार संघांमध्ये शिवसेना वेगळी भूमिका घेईल असं इशारा शिवसेनेने दिलेला आहे। वर्ध्यामधील आरवी मतदार संघात बंड करणारे विद्यमान आमदार दादाराव केसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगितलंय। फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना भाजपने या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे। केसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती भाजपने त्यांना केलेली आहे। कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोई यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचं जाहीर केलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचं त्यांनी म्हटलंय। वयाच्या शिंदखेडा मतदारसंघात बंडखोरीच्या तयारीत असणारे ज्ञानेश्वर भामरे यांची समजूत काढण्यात यश आले। भामरे यांनी गोविंद बागे शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेणार असल्याचं जाहीर केलंय, तर महाविकास आघाडीच्या संदीप बेडसे यांना आपण पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी घोषित केलंय। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक नसेल। भाऊबीज असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नाला ब्रेक लागलाय। महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांच्या मिळकत कर वसुलीला स्थगिती मिळाल्यामुळे महापालिकेच्या मिळकत कराचं उत्पन्न कमी झालंय। विधानसभा निवडणुकीचं मतदान येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या सर्व आस्थापनाने कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी किंवा 2 तासांची सवलत द्यावी यासाठी कामगार आणि खनिकर्म विभागानं परिपत्रक जारी केलंय। पुणे महापालिकेच्या 71 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे। सरकारी कामाच्या बदलत्या पद्धती आणि कामाचा व्याप, काम करताना होणारा मानसिक त्रास याला कंटाळून या कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम ठोकलाय, तर कायमस्वरूपी असलेल्या 13 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे। पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकणाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे, मात्र लवकरच थंडी परत येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दिवाळी निमित्तानं माथेरानला फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत। प्रवेश कर आकारणीसाठी केवळ एकच खिडकी असल्यामुळे पर्यटकांना तासन तास ताटकळत उभारावं लागतंय, त्यामुळे खिडकीवर तोवा गर्दी पाहायला मिळते। त्याचबरोबर पर्यटकांची वाहनं उभी करण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पालघरमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या 100 किलो मिठाईला बुरशी लागल्याचा प्रकार घडलाय। शहरामधील हुतात्मा चौकामध्ये असलेल्या जनता स्वीट दुकानातून ही घटना समोर आली आहे। पालघरमधील अनेक ग्रामपंचायतींनी आणि कारखान्यांनी मिठाई खरेदी केली होती, मात्र या मिठाईला बुरशी लागल्याचं ग्राहकांच्या लक्षात आलं। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यावर गर्दी केली आहे। अलिबागसह नागाव, काशेत, मुरुड आणि दिवे आगारचे किनारे गर्दीनं फुलून गेलेत। वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंट सवारी यामुळे बच्च कंपनी सुद्धा खुश असल्याचं पाहायला मिळते, तसंच स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा याचा फायदा होतोय। परदेशच्या पावसाचा कोकणातल्या पर्यटकांना फटका बसलेला आहे। पावसामुळे कोकणामधील प्रसिद्ध गणपतीपुळे परिसरामध्ये वीज गायब आहे आणि त्यामुळे व्यावसायिक पुरते हतबल झालेत, तर जनरेटरच्या वापरावर सुद्धा मर्यादा आल्या आहेत। जालन्यामधल्या दहीफळ खंदारे गावामध्ये बंजारा समाजानं आगळी वेगळी दिवाळी साजरी केली आहे। दिवाळीला तांड्यावरच्या मुली जंगलातून वेगवेगळ्या वनस्पती आणतात, त्यांचं पूजन करतात आणि या वनस्पतींचं महत्व गाण्यामधून सांगतात। अमरावतीमधल्या तिवसामध्ये तळेगाव ठाकूर या गावामध्ये दिवाळी निमित्तानं गवळण नृत्य केलं जातं। पुरुष स्त्री वेशामध्ये घरोघरी नृत्य करतात। या गवळणींना लोक धान्य आणि पैसे भेट म्हणून देतात, यामुळे लोकांचं मनोरंजन सुद्धा होतं आणि लोकनृत्याची परंपराही जपली जाते। अलिबाग मधील भैरवनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिर आणि दिलावपाळी परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला।
बीडच्या केज मधल्या श्री क्षेत्र संत तुकोबाराव तुकोबाराय पावनधाम मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपाली पाडव्या निमित्ताने 24,000 दिव्यांची इथे आरास करण्यात आली आणि त्यामुळे पावनधाम उजळून निघाला। बेळगावच्या यावल तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये आदिवासी पाड्यांवर बलिप्रतिपदेला बैलांचं पूजन केले गेले। पोळ्याप्रमाणेच पहिल्यांदा सुद्धा रंगरंगोटी करून गोडधोड नैवेद्य दाखवून हा उत्सव साजरा करण्यात आला। वाराणसीमध्ये छठपूजेची जोरदार तयारी सुरू झाली आहे। वरुणा नदीमध्ये प्रशासनाकडून साफसफाई सुरू आहे। छठपूजेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी तयारी केली जाते। भाऊबीजेच्या निमित्ताने प्रयागराजच्या संगमावर भाविकांनी गर्दी केली आहे। संगमावर स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविक दाखल होत आहेत। पवित्र मानल्या जाणाऱ्या संगमावर नदीला नारळ फुले अर्पण करून भाविक स्नान करतात।